महाविकास आघाडी सकाळी 11 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार. उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप. मेट्रो स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त. पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल. थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार. ठाकरेगडाची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत. राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर. 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. अमरावतीमध्ये राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर. शिंदे फडणवीस अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर. विखेंच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळावा. 30 ते 40 हजार महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज. अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमधील श्रीरामपूर बंदची हाक. शिवरायांच्या स्मारकासह श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी. अक्षयचा मृतदेह दफन करायला जागा मिळत नसल्यानं कुटुंबाची हायकोर्टात धाव. मुंबई हायकोर्टात आज जागेसाठी अर्ज दाखल करणार. अक्षय शिंदेचे वकील अमित कटार नवरेंची माहिती. 1 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार. भारतीय कापूस महामंडळाची हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीमध्ये पुनर्विकास प्रकल्पामधील 370 घरांना मागणी. योजनेमधील ओशिवरामधील एका घरासाठी 765 अर्ज. 546 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. कोलकात्यामधील ऐतिहासिक ट्राम सेवा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नाराज ट्राम प्रेमींकडून आंदोलनाचा इशारा.